नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्यानंतर राज्यपालांवर टीका केली जाते। राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर राज्यपालांवर जोरदार टीका होऊ लागली आणि त्यातच गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांनी पत्रामध्ये वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त केली। खुद्द गृहमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राची दखल घेतल्याने राज्यपाल आता आणखी अडचणीत सापडल्याचं चित्र निर्माण झालं। त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे। आत्मसन्मान असणारी व्यक्ती यानंतर त्या पदावर राहणार नाही असा टोला पवारांनी लगावलाय, तर अमित शहांच्या वक्तव्यावर शहाण्याला शब्दांचा मार असं म्हणत शब्द येथे योग्य आहे की नाही असं म्हणत पवारांनी खास शैलीत टोला लगावला। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एडिटर इन चीफ राहुल जोशींना दिलेल्या मुलाखतीत राज्यपालांनी पत्रात वापरलेल्या भाषेवर नाराजी व्यक्त केली। अमित शहा नेमके या मुलाखतीत काय म्हणाले पाहूयात। सेना और भारतीय जनता पार्टी में बहुत ज्यादा तनाव, बहुत ज्यादा लड़ाई चल रही है पिछले कुछ महीनों से। वहां के गवर्नर भगत कोश्यारी जी ने कहा उद्धव ठाकरे जी से कि आप कब से सेक्युलर हो गए। अभी उनका कुछ दिनों पहले का बयान है। इस बयान को राज्यपाल से ये बयान आ रहा है, इससे आप पार्टी कैसे देखती है, इसको आप कैसे देखते हैं? देखिए, मैंने पत्र पढ़ा है और एक पासिंग रेफरेंस उन्होंने दिया है, मगर मुझे भी लगता है कि थोड़ा शब्दों का चयन टाला होता तो अच्छा होता। तर शरद पवारांनीही राज्यपालांवर खास शैलीत टीका केली आहे। अमित शहांनी म्हणजे गृहमंत्र्यांनी, स्वामीजी नाव घेतो, गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राज्यपालांनी अशी भाषा वापरायची आवश्यकता नव्हती हे म्हणणं, म्हणजे आता अर्थात आपल्याकडे म्हण आहे ती म्हण इथं लागू एखाद्या मला माहिती आहे की शहाण्यावर शब्दाचा मका हे शहाण्यावर, त्यामुळे इथं योग्य एखादा शब्द मला माहिती हे पद देशातलं अत्यंत महत्वाचं पद आहे। त्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, त्या पदाची जशी प्रतिष्ठा ठेवली पाहिजे तसं मुख्यमंत्री याही पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे। आणि ती प्रतिष्ठा जर राज्यपालांच्याकडून ठेवली गेली नाही तर साहजिकच अस्वस्थता येते। पण मला एक चांगली गोष्ट आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांचे जे काही कारभारी करायची ती कारकिर्दी काही साम्यवान असेल तर त्यांनी ह्या पदावर राहायचं का नाही हा विचार करावा। पण जाहीरपणानं केंद्राच्या गृहमंत्र्यांनी टीका टिप्पणी करून सुद्धा मी त्या जागेवर बसणार असेल तर ठीक आहे, म्हणजे ज्याला ज्याला थोडा सेल्फ रिस्पेक्ट आहे असा माणूस राहणार नाही असं मला वाटतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यपालांविषयी नाराजी व्यक्त केली। आता केंद्रीय नेतृत्वाने राज्यपालांबाबत पुढचा निर्णय घ्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय। पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने गृहमंत्री सांगताय की ज्या भाषेचा प्रयोग करण्यात आलेला आहे ते चुकीचं आहे। आता गृहमंत्री काय सूचित करताय की तुम्ही काम बरोबर करत नाही, आता राज्यपालाला ते संकेत देत आहे की तुम्ही बाजूला व्हा, किंवा जर त्यांना हे वाटत असेल की राज्यपाल व्यवस्थित काम करत नसतील तर त्या बाबतीत केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ। ज्यावेळेस हे पत्र पुढे आलं आणि जो काही एकूण वाद झाला त्यानंतर बहुतांशी भाजप नेत्याने असं म्हटलं की राज्यपालांना तसं म्हणायचं नव्हतं, पण आता खुद्द अमित शहांनीच नेटवर्क 18 दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे शब्द त्यांनी पत्रात वापरायला नको होते। ज्या प्रतिक्रिया आता येत आहेत याकडे आपण कसं बघताय? मला असं वाटतं की राष्ट्रपती असोत किंवा राज्यपाल असोत हे वैधानिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं आणि उच्च पद आहे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सार्वजनिक ठिकाणी आणि चव्हाट्यावर वाद घालणं काही फारसं योग्य वाटत नाही। हा मुद्दा नंबर एक। मुद्दा नंबर दोन, भारतीय जनता पक्षाचे दोन नंबरचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते, माजी पक्षाचे अध्यक्ष अमितभाई शहा यांनी जर एक मत व्यक्त केलं असेल तर त्या मतांवर प्रतिक्रिया व्यक्त करणं हे नाही आमच्या संकेतामध्ये बसत, तशी काही आमच्यामध्ये पद्धत आहे आणि त्या दृष्टीने बोलण्यासाठी मी खूपच लहान आहे।
आता मुख्य म्हणजे मला एक विषय असा मांडायचा आहे की ज्यावेळी अमित शहा साहेबांनी हे असं स्टेटमेंट दिलं त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा डिक्लेअर केलंय की हा विषय आमच्याकडनं संपलेला आहे. मग हा जर विषय संपला आहे तर हा विषय पुन्हा पुन्हा मराठी मीडिया का उकरून काढते हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. बांधावर शेतकरी मरतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, परतीच्या पावसामुळे 47 जणांचा मृत्यू झालेला आहे, लोक बेजार झालेली आहेत, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब आहे, रोज महिलांवर अत्याचार होतात आहेत, एखाद्या पत्रकाराला काही का FIR नसताना 10-10 तास कोंडून ठेवलं जात आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि राज्यपालांनी काय लिहिलं, राज्यपालांनी कोणाला काय म्हटलं, हा फक्त मान सन्मान आणखी ह्याचाच प्रश्न तुम्ही घेऊन बसलेला. पण सर्वसामान्य माणूस असा देखील प्रश्न विचारतोय की राज्यपाल याही परिस्थितीवरती काही बोलत नाहीयेत, दिवाळी साजरी करतात आहेत, अशा तऱ्हेने हे काय चाललेलं आहे मला काय कळत नाहीये. नाही नाही नाही, मराठी मीडिया हा वाद उकरून काढत नाहीये. मग मला एक सांगा ना अवधूत वाघजी, माझा प्रश्न असा आहे की मग राज्यपाल मंदिर उघडण्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती आज का बोलत नाहीयेत? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाचा आहे. राज्यपालांनी काय करावं आणि काय नाही करावं हे सांगण्यासाठी मी राज्यपालांचा प्रवक्ता नाहीये आणि मी राज्यपालांची बाजू घेण्या एवढा मोठा पण नाहीये, तर त्याच्यामुळे तो प्रश्नच नाहीये. राज्यपालांनी जे लेटर लिहिलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या पदासाठी पदावर ज्या बसल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचा मुख्यमंत्र्यांनी उत्तर पण दिलेलं आहे. त्याच्यावर गृहमंत्र्यांनी, भारताच्या गृहमंत्र्यांनी त्याच्यावर आपलं मत पण नोंदवलेलं आहे, त्यामुळे तो विषय संपलेला आहे. परंतु त्याहून अधिक महत्वाचे जे प्रश्न आहेत, अरे तुमच्या पत्रकारांवर अत्याचार होतोय, तुम्हाला मारलं जात आहे, तुमच्यावर केसेस घातल्या जात आहेत, त्याच्याबद्दल आपल्याकडे येतो ना. ठीक आहे, तोही मुद्दा तुम्ही पूर्ण करा. पहा अतुल लोंडेजी. हा अतुल लोंडेजी, अवधूत वाघ यांचं जे म्हणणं आपण ते ऐकलं, काय म्हणणं आपलं? नाही, बरोबर आहे. अवधूत वाघजी जे बोलत आहे, मला असं वाटतं की अवधूत वाघजी प्रदेशाबद्दल बोलत आहे, कारण की इथे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याला ऍड्रेस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री बाहेर आहेत, शरद पवार बांधावर आहेत, विजय वडेट्टीवार पुनर्वसन मंत्री आहेत, ते सुद्धा बांधावर आहेत आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊ हे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अवधूत वाघन माझे मित्र आहेत, तर त्यांनी अर्णब गोस्वामी ज्या पद्धतीने बोलतात पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला. आता मुख्यमंत्री एक संस्था आहे, राज्यपाल ही एक संस्था आहे, त्यांचा ज्या पद्धतीने अपमान केला त्या संदर्भामध्ये जर बोलले असते तर ते अधिक प्रशस्त वाटलं असतं आणि पत्रकारांबद्दलची चिंता जी आहे ती सुद्धा योग्य ठरली असती, कारण ज्या हीन पातळीवर पत्रकारिता अर्णब गोस्वामी घेऊन गेलेले आहे त्याचं समर्थन कुठला पत्रकार सुद्धा करणार नाही याच्याशी मी म्हणजे मला खात्री आहे ह्या गोष्टीची. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता अमित शहा सुद्धा बोललेले आहेत, घटनात्मक पेच निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती, कारण की मुख्यमंत्री एक संस्था आहे, राज्यपाल एक संस्था आहे, राज्यपाल हे घटनेचे प्रोटेक्टर आहेत, एक लक्षात घ्या तुम्ही. राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील ते घटनात्मक पद नुसतं नाही आहे, दे आर प्रोटेक्टर अँड गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिट करण्याचा जसा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे तेवढाच महत्वाचा जबाबदारी जी आहे ती राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर एक वाद झाला आणि असं वाद प्रतिवाद लोकशाहीच्या संदर्भात होणं हे एक चांगला संकेत सुद्धा असतो, कारण की त्या या गोष्टींवरनं पुढे आपण कसं अधिकारांचा वापर केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे हा लेसन जो आहे हा लेसन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये राजकारण कसं करावं या संदर्भामध्ये असतो. प्रत्येकच डिबेट जी असते ती डिबेट नकारात्मक दृष्टीनं नेण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. त्यामुळे जर अमित शहा बोलले असतील, पवार साहेब बोलले असतील तर ह्या लोकांनी घटनात्मक जीवन जगलेलं आहे, नुसतं वाचलेलं नाही आहे तर घटनात्मक जीवन जगलेलं सुद्धा आहे आणि राज्यपाल सुद्धा अतिशय ज्येष्ठ आहे राजकारणामध्ये. आता त्यांनी जे काही झालं आहे ते पुन्हा होऊ नये, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला आता वादप्रवाद झाले नाही का? सोमनाथ चॅटर्जी जेव्हा अध्यक्ष होते लोकसभेचे, लोकसभेच्या अध्यक्षता पदावरून त्यांनी आपले अधिकार जे आहे ते असर्ट केलेले होते किंवा इथे कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय बदल करायचे आणि काय नाही करायचं तो अधिकार कायदेमंडळाचा कोणी घेऊ शकत नाही, अतिशय स्पष्टपणे त्यांनी सुप्रीम कोर्टाला ठणकवलं होतं आणि कायदे झाल्यानंतर ते कायदे योग्य आहे की अयोग्य आहे ठरण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यामुळे ज्या लाईन्स आहेत ज्याला रेषा म्हणतो आपण की कायदेमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि न्यायव्यवस्था असेल, याच्यामधल्या ज्या रेषा आहेत त्या संदर्भामध्ये त्या त्या काळातल्या राजकारणाच्या अनुषंगाने त्या त्या वेळेच्या राजकीय सामाजिक आर्थिक वेळेनुसार
ते डिफाईन होत असतं. ते डिफाईन फक्त न्यायालयानेच करावं असं नाही आहे. ते कार्यकारी मंडळामधले जे मोठे अनुभवी लोक आहेत ते सुद्धा करत असतात. ते आमच्यासारख्या लोकांनी शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येकच गोष्टीमध्ये आपण टीका केली पाहिजे. अवधूत वाघजी, आपण म्हणालात की आम्ही आम्ही हा मुद्दा वारंवार का उकरून काढतोय. मला आपल्याला सांगायचंय, न्यूज 18 लोकमत परवा, काल आणि आज तिन्ही दिवस शेतकऱ्यांच्या पिकाचं जे नुकसान झालंय त्याच्यावरती, तर त्यामुळे हा मुद्दा आपला रास्त नाही आहे. नाही, तुम्ही हे बघा, पत्रकार आहेत तुम्ही, हे कधीही कुठचाही मुद्दा तुम्ही उपस्थित करू शकता, त्याच्यावर वाद घालू शकता, विवाद करू शकता, हे स्वातंत्र्य आहे आणि हे आम्ही मानतो. मी धन्यवाद देतो अतुल लोंडेजींना की त्यांनी हा जो प्रश्न आहे तो अधिक चांगल्या आणि विस्तृत पद्धतीने मांडला आहे. परंतु मला असं म्हणायचं आहे की हे प्रथमच होत आहे का? राज्यपाल हे जे असतात हे काय महाराष्ट्रामध्ये प्रथमच आलेत का? ह्याच्या आधी आलेत की नाही? तुम्हाला कर्नाटकाचं मुंबईचं उदाहरण माहिती आहे की ज्यांनी एक सरकार बरखास्त केलं त्यावेळचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. एन डी तिवारी ज्यावेळी तामिळनाडूमध्ये राज्यपाल होते त्यावेळी राज्यभवनामध्ये काय झालं हे आपल्याला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला समजून येईल की राज्यपालांनी जे काही केलेलं आहे, जे काही पत्र लिहिलेलं त्याच्यामध्ये कोणाला बरं वाटेल, कोणाला नाही वाटणार, कोण त्याला सपोर्ट करेल, कोण त्याला विरोध करेल, आणि त्याच्यावर ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नंबर 2 नेत्यांनी आपली स्वतःची स्पष्ट भूमिका दिली आणि पत्र कोणाला लिहिलं, मुख्यमंत्री कुठच्या पक्षाचे आहेत, शिवसेनेचे. मग शिवसेनेच्या प्रवक्त्याने सांगितलं हा विषय आपल्यासाठी संपलाय तर मला वाटतं हे केलं पाहिजे. आता फक्त मला इकडे एकच पॉईंट मांडायचा आहे की किती आपण तिरकस बोलतो. शरद पवार साहेब आदरणीय नेते आहेत महाराष्ट्राचे, पण ते म्हणाले राज्यपालाला जर थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी म्हणे असे हे पद सोडलं पाहिजे. शरद पवारांनी स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात. 1999 काँग्रेसने त्यांना पक्षातनं हकललं हे त्यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. त्यांनी पक्ष सोडला नाही, त्यांना पक्ष सोडावा लागला, पक्षाने त्यांची हकलपट्टी केली. ज्या पक्षाने हकलपट्टी केली त्याच पक्षाबरोबर 3 आत मांडी लावून बसले. जर एक स्वाभिमान असता तर असं कोण बसलं नसतं. स्वाभिमान असतात तर ज्या पक्षाने हकलला त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली 15 केंद्रामध्ये मंत्री म्हणून राहिले नसते. स्वाभिमान असतात आज काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये बिघाडी सरकार बनवलं नसतं. त्यामुळे स्वाभिमानाच्या गोष्टी कोणी कोणाला सांगायच्या याला पण थोडं तारतम्य आहे आणि महाराष्ट्रातली जनता ते जाणून आहे. अतुल लोंढे, अतुल लोंढे, असं आहे की जेव्हा अमित शहांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्याचा प्रश्न येतो, राज्यपालांनी बोलण्याच्या वक्तव्यावर बोलण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अवधूत वाघ फार लहान होऊन जातात. पण जेव्हा शरद पवार सारखे 50 ज्यांनी सांसदीय राजकारणामध्ये घालवले आहेत त्यांच्या बोलण्यावर मात्र ते फार मोठे होऊन जातात. हे मला जरा आता इथला ही जी कॉन्ट्राडिक्शन जी आहे त्यांची ती दिसून आली. मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे, हो पवारसाहेबांनी काँग्रेसमध्ये काँग्रेस एका मुद्द्यावर सोडली होती, पण जेव्हा लोकांनी सोनियाजींना ऍक्सेप्ट केलं, ऍक्सेप्ट करण्याची एक प्रकार कोणता आहे तर बॅलेट पेपरमधनं. त्यांनी निवडणुकीमध्ये सोनिया गांधींना स्वीकारलं आणि मग लोकांनी स्वीकारलं तर आपण लोकांपेक्षा मोठे नाही आहे हा मोठेपणा शरद पवार साहेबांनी दाखवलेला होता. त्यावेळेस सन्माननीय वाजपेयी साहेब देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा भाजपचं सरकार केंद्रामध्ये होतं आणि त्यांनी पवारसाहेबांना तेव्हा ऑफर दिली होती की तुम्ही एनडीएमध्ये जॉईन व्हावं. पण पवारसाहेबांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्याला आजपर्यंत कधी सोडलं नाही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो आहे, तर ते कधी धर्मनिरपेक्षता सोडून कधी कुठे जाणार नाही हे म्हणजे काळ्या दगडावरची रेख आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा भुजमध्ये भूकंप आला आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं एक नवीन खातं तयार झालं आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन हवं होतं आणि अनुभवी कोण होतं, तर त्यावेळेस कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन त्याचं प्रमुख पद जे आहे ते अटल बिहारी वाजपेयींनी पवारसाहेबांना दिलं होतं. मला वाटतं ह्या परंपरा ज्या आहे ह्या परंपरा आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपण आता आम्ही पण बोलताना कधी कोणाबद्दल तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत समोरचा व्यक्ती त्या मान ठेवत नाही नेत्यांचा. त्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या मोठ्या नेत्यांचा मान ठेवण्याचा प्रकार आहे. आता कॉन्स्टिट्यूशन अपहेल्ड करणं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला पूर्ण जपणे आणि कॉन्स्टिट्यूशनचा शब्दाने शब्द जो आहे तो अंमलात आणण्याचं काम राज्यपालांचं आहे. राज्यपालांची तशी ती जबाबदारी आहे, नैतिक नाही, ही त्यांची संवैधानिक जबाबदारी आहे. आणि त्या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी सांगितलं की सातत्याने जर आपण कार्यकारी मंडळाच्या अधिकारामध्ये जर आपण लक्ष घालत असाल आणि आपल्याला असं सुचवायचं असेल की राज्यपालांना सेक्युलर या शब्दाचा दुस्वास आहे. नाही, असं आहे की कोणी कोणती विचारधारा राजकीय दृष्ट्या धरावी याचं स्वातंत्र्य आपलं कॉन्स्टिट्यूशन देतं, आपलं संविधान देतं. कोणी हिंदुत्ववादी आहो म्हणतो याचं सुद्धा
स्वातंत्र्य कॉन्स्टिट्यूशन देतो चांगल्या पद्धतीने आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 आणि 29 30 31 जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल. सोबत आपण 44 आर्टिकल पण वाचलं पाहिजे समान नागरी कायदा. पण एक गोष्ट मात्र याच्यामध्ये लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही संविधानिक पदावर बसता जेव्हा तुम्ही संविधानाची शपथ घेता तेव्हा ते संविधान धर्मनिरपेक्ष आहे. आता धर्मनिरपेक्षतेची जी व्याख्या जी आहे ती पण आपण समजून घेतली पाहिजे विशाल. ती व्याख्या अशी आहे की धर्म हा तुमची व्यक्तिगत बाब आहे. या देशामध्ये 1652 भाषा आहेत. या देशामध्ये अनेक जाती अनेक गोष्टीची विविधता आहे. मग ती भौगोलिक असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल राजकीय सुद्धा विचारधारा जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. प्रत्येक विचारधारा जे एकमेव देश आहे भारत असा अमेरिका आणि भारत की ज्यांनी सगळ्या विचारधारांना राज्यपालांनी धर्मनिरपेक्ष असावं. अगदी आणखीन बोलणार आहे अवधूत बाग मी आपल्याकडे येतो पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट मी जातोय भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्या बरोबर. अवधूत वाघ आपल्याला काहीतरी मुद्दा मांडायचा होता. नाही माझे मित्र अतुल लोंढे यांनी काही मुद्दे मांडले. मला असं वाटतं की त्यांनी काही चुकीची इन्फॉर्मेशन दिली. रेकॉर्ड स्ट्रेट असावा म्हणून सांगतो. ते म्हणाले की शरद पवार साहेब यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये युती यासाठी केली की लोकांनी सोनिया गांधींना एक्सेप्ट केलं. हे अतिशय दादांत खोटं स्टेटमेंट आहे. 1999 साली ज्यावेळी शरद पवार साहेबांनी काँग्रेस सोडली त्यावेळी 1999 साली झालेल्या लोकसभेमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं होतं. त्यामुळे 1999 साली झालेल्या याच्यामध्ये अजिबात काय लोकांनी सोनिया गांधीला आणि काँग्रेसला एक्सेप्ट केलं नव्हतं. मुद्दा नंबर एक. मुद्दा नंबर दोन, 1999 त्याच वेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळी लढली आणि त्या दोघांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. त्यावेळी जे अपक्ष ज्याने 1995 ते 1999 मला काय म्हणायचं आहे की हा जो मुद्दा आहे की सोनिया गांधींना लोकांनी एक्सेप्ट केलं म्हणून शरद पवारांनी केलं हे चुकीचं आहे. दुसरा गोष्ट त्यांनी म्हणाले धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षताचा गोष्ट सांगतो. 1978 साली काँग्रेस सोडून ज्यावेळी पुलोदर सरकार स्थापन केलं शरद पवार साहेबांनी त्यावेळी प्रमिलाताई टोपले असोत हशू अडवाणी असोत उत्तमराव पाटील असोत हे जनसंघाचे तुम्ही सो कॉल्ड ज्याला ज्याला फॅसिस्ट म्हणता प्रतिगामी म्हणता अशा लोकांना बरोबर घेऊन जनसंघाची मदत घेऊन राज्य स्थापन केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय की जर आपण एखाद्या बरोबर सत्ता मिळवत असू तर तो पुरोगामी आणि सत्ता आपण त्याच्याबरोबर काश्मीरमध्ये आपण केलंच की महाराष्ट्राला माहिती सोयीनुसार काश्मीरमध्ये भाजपने केलंच की अवधूत वाघजी एकदम क्लिअर होतं. मुफ्ती मोहम्मद मुफ्ती बरोबर करून राजकारणामध्ये आतमधल्या खाचाखोचा शोधून काढल्या आणि 370 कलम आम्ही केलं. आम्ही 370 कलम रद्द केलं. आम्ही 35A रद्द केला. आम्ही काश्मीरमध्ये पंडितांचं पुनर्स्थापना केली. आम्ही काश्मीरला एक नवा चेहरा दिला. आणि ज्याला तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणता मला एक प्रश्न विचारायचा आहे. पवार साहेबांनी सातत्याने एक चांगली भूमिका घेतली की सरकारी कर्मचारी सरकारी आस्थापनांमध्ये आणि सरकारी इमारतींमध्ये सत्यनारायणाची पूजा झाली नाही पाहिजे कारण बिकॉज वी आर सेक्युलर स्टेट. मग सरकारी पैशाने मदरशामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं त्याला कधी पवार साहेबांनी विरोध केलाय का हा माझा प्रश्न आहे. तुम्ही सेक्युलर फक्त असा चांगली गोष्ट आहे आम्ही पण मानतो की सेक्युलर असावं पण जसं जमेल तसं सेक्युलर नसावं. फक्त हिंदूंच्या बाबतीमध्येच तुमचा हा सेक्युलरिझम जागा होतो का. मदरशाचं शिक्षण आणि हे मदरसा आणि मौलवींना पैसे सरकार देतं. धार्मिक शिक्षण द्यायला तुम्हाला सरकारचा पैसा चालतो परंतु सरकारी आस्थापनामध्ये जर तुम्ही पूजा घातली ती चालत नाही. महाराष्ट्रात आपलंही सरकार होतं तेव्हा आपण हा निर्णय घेतला नाहीत मदरशांच्या संदर्भातला. असो काय राजकारणामध्ये त्या त्या वेळेनुसार ते ते निर्णय होऊ शक होत असतात. धन्यवाद आपल्या दोघांचे. आपण या सगळ्या विषयाला घेऊन अगदी महत्त्वाचे मुद्दे आपली भूमिका या ठिकाणी मांडली. तर एकूणच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेल्या पत्रयुद्धानंतर आता अजूनही भलेही अमित शहांनी असं म्हटलेलं आहे की राज्यपालांनी पत्रामध्ये जरा सांभाळूनच भाषा वापरायला होती त्यानंतर ही प्रतिक्रिया या येताना दिसतात आणि याचबद्दल आपण खरंतर चर्चा करत होतो. यानंतर इथेच सांगूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.